नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेंडगे रामदास रेवजी, श्री शिवशंकर विद्यालय जवळे वाळेश्वर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आपण मागील पाठाला तासाला अलैंगिक प्रजननामधील द्विविभाजन आणि बहुविभाजन हा दोन भाग पाहिलेले आहेत. तर आजच्या तासाला आपण कलिकायन म्हणजे काय आणि कलिकायनचे उदाहरणं पाहणार आहोत. तर कलिकायन म्हणजे जनक पिशीवर जनक किंवा पिशीवर एक बारीकसा फुगवटा येतो आणि तो फुगवटा मूळ जनक पिशीपासून वेगळा होतो आणि नवीन जीव त्या ठिकाणी स्वतंत्र जगू लागतो, त्याला कलिकायन असे म्हणतात. त्याचं उदाहरण आहे किंवा पिशी. त्यानंतर वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. कलिका जनक पिशीला बारीकसा फुगवटा येतो हे या प्राण्याच्या शरीराचे मुख्य वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बहुपिशीय अलैंगिक प्रजननामध्ये महत्त्वाचा खंडीभवन हा एक अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. त्याची आपण व्याख्या आणि काही उदाहरणे पाहणार आहोत. तर उदाहरणार्थ स्पायरोगायरा ह्या शेवाल वनस्पतीमध्ये आणि सायकॉन या प्राण्याच्या शरीरामध्ये या प्रकारचं प्रजनन घडून येते. तर स्पायरोगायरा ह्या वनस्पतीच्या शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याच्या शरीराचे अनेक तुकडे होतात आणि तो प्रत्येक तुकडा नवीन जीव म्हणून स्वतंत्र जीवत जगू शकतो. या प्रकारच्या प्रजननाला खंडीभवन असे म्हणतात. तर हे खंडीभवन आपल्याला शेवालामधील स्पायरोगायरा आणि सायकॉन या दोन सजीवामध्ये आढळून येते. यानंतर बहुपिशीय अलैंगिक प्रजननामध्ये पुनर्जनन हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्याची व्याख्या आणि त्यांचे उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पालीसारखा आपल्या घरामध्ये असणारा जो प्राणी आहे तो संकटसमयी त्या ठिकाणी आपली शेपटी गाळून टाकतो आणि नंतर गाळलेला जो भाग असतो किंवा तुटलेला जो भाग असतो तो पुन्हा त्या ठिकाणी त्याच्या शरीरावर वाढतो. या प्रक्रियेला आपण पुनर्जनन असे म्हणतो. यामध्ये दुसरं जे उदाहरण आहे त्याचं प्लॅनेरिया. प्लॅनेरिया प्राण्याच्या शरीराचे सुद्धा आकृतीत दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी तीन तुकडे होतात. तर वरचा भाग जो आहे त्या वरच्या भागाला जो तुटलेला भाग आहे तो पुन्हा त्या ठिकाणी पुनर्जनित होतो, पुन्हा नव्याने येऊ शकतो आणि खालच्या भागाला सुद्धा पुन्हा वरचा भाग त्या ठिकाणी नवीन येऊ शकतो आणि या प्राण्याचे त्या ठिकाणी पुनर्जनन पद्धतीच्या साहाय्याने पुन्हा नवीन जीव तयार होतात. याला पुनर्जनन असे म्हणतात. यानंतर बहुपिशीय अलैंगिक प्रजननामध्ये मुकुलायन म्हणजे काय आणि मुकुलायनचं उदाहरण आणि व्याख्या आपण यामध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये त्याचं उदाहरण आहे मुकुलायन पद्धतीचं हायड्रा. तर हायड्रा या सजीवामध्ये त्याच्या शरीरावर हायड्रा या सजीवाच्या शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याच्या शरीरावर एक बारीकसा फुगवटा येतो, त्याला मुकुल असे म्हणतात. हा मुकुल मुख्य हायड्रापासून वेगळा होतो आणि तो स्वतंत्र जीवन जगू लागतो. त्याला मुकुलायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन असे म्हणतात. तर त्याचं उदाहरण आहे हायड्रा. बहुपिशीय अलैंगिक प्रजननामध्ये चौथा प्रकार आहे शाकीय प्रजनन. तर शाकीय प्रजनन म्हणजे काय, तर काही वनस्पतीच्या मूळ, खोड, पान आणि इतर अवयवांपासून नवीन सजीव तयार होतो, याला शाकीय प्रजनन असे म्हणतात. तर आकृतीमध्ये रताळे, बटाटे आणि काही वनस्पतींचे पानं, उदाहरणार्थ पानफुटी वनस्पतीचं प्रजनन शाकीय प्रजननामध्ये येते. तर यामध्ये उदाहरण आहे मुळापासून प्रजनन. त्याचं उदाहरण आहे गाजर, मुळा, रताळे या वनस्पतींचं प्रजनन मूळ ह्या शाकीय अवयवापासून होते. त्यानंतर खोडापासून प्रजनन, त्याच्यामध्ये बटाटा, आले, सुरण, कांदा आणि लसूण यासारख्या वनस्पतींचे जे अवयव आहेत त्याच्यापासून नवीन वनस्पती तयार होते, तिला खोडापासून प्रजनन असे म्हणतात. तर पानफुटी जी वनस्पती आहेत, उदाहरणार्थ अडोळसा, या वनस्पतींच्या पानावर त्या ठिकाणी मुकुल वाढतो
आणि त्या मुकुलापासून नव्याने वनस्पती तयार होते, तिला पानांपासून प्रजनन असं म्हटलं जातं. त्यानंतर बहुपिशीय अलैंगिक प्रजननाचा पाचवा प्रकार आहे बीजाणू निर्मिती. आता बीजाणू निर्मितीमध्ये आपल्याला व्याख्या पाहिजे आहेत, त्याच्यामध्ये कवक या वनस्पतीमध्ये हे प्रजनन आपल्याला दिसून येते. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा जो कवक या वनस्पतीच्या खालचा जो भाग आहे मुळासारखा भाग दिसून येतो त्याला मुलाभ असे म्हणतात. तर आडवे काही तंतू वाढतात त्या तंतूला कवकजाल असे म्हणतात, आणि ह्या कवकजालाच्या वर उभे जे तंतू वाढलेले आहेत त्या सर्व तंतूंना या ठिकाणी बीजाणू धानीधर असे म्हणतात, आणि या बीजाणू धानीधरच्या वरच्या बाजूला घुमटाकार आकाराचा जो भाग वाढतो त्याला बीजाणूधानी असे म्हणतात. या बीजाणूधानी परिपक्व झाल्यानंतर ती बीजाणूधानी हा भाग फुटतो आणि त्याच्यातून अनेक बीजाणू बाहेर पडतात. अशा प्रकारच्या प्रजननाला बीजाणू निर्मित प्रजनन असे म्हणतात. तर त्याचे उदाहरण आहे बुरशी. शास्त्रीय भाषेत बुरशीला कवक असे म्हणतात. धन्यवाद.